मित्रांनो नमस्कार, मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल अष्टपैलूमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती, यामध्ये येळकोट या शब्दाची व्युत्पत्ती, त्याची निर्मिती, त्याचा अर्थ हे पाहणार आहोत. मित्रांनो, येळकोट हा शब्द आपल्या सगळ्यांना परिचित आहे, तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं जेजुरीचा खंडोबा, त्याच्याविषयी येळकोट येळकोट जय मल्हार अशा प्रकारची घोषणा वापरली जाते. तर या येळकोट शब्दाचा अर्थ काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, येळकोट या शब्दाची खोड जर आपण केली तर येळ अधिक कोट अशा पद्धतीनं त्याची खोड होते. तर हा येळ जो आहे, हा येळ हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे आणि येळचा अर्थ आहे सात, अर्थात सेवन, आणि कोट म्हणजे कोटी. आता बघा, येळ हा शब्द आपल्याला मराठीमध्ये दुसरीकडे दिसतो, तो म्हणजे येळा अमावस्या. येळा अमावस्या मराठवाड्यामध्ये हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो, तो म्हणजे येळा अमावस्या. तर ह्या येळा अमावस्यामध्ये येळ म्हणजे सुद्धा सात. पेरणीनंतर आलेली सातवी अमावस्या म्हणजे येळा अमावस्या. तर हा येळकोट जो शब्द आहे त्यामध्ये सात कोटी सैनिकांचा जो नायक आहे, सात कोटी सैनिकांचा जो मालक आहे तो म्हणजे जेजुरीचा मार्तंड मल्हारी खंडोबा. आणि म्हणूनच येळकोट येळकोट जय मल्हार अशा प्रकारची घोषणा दिली जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण येळकोट या शब्दाची व्युत्पत्ती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.